आपल्या सगळ्यांमध्येच 8 वेगवेगळ्या बुद्धिमत्ता कमी जास्त प्रमाणात असतात. मुलांबरोबर आपणही हातांनी वेगवेगळ्या वस्तू बनवायला हव्यात. हातांनी वस्तू बनवताना व्हिज्युअल, स्पेशियल आणि लॉजिकल या बुद्धिमत्तांना वाव मिळतो. हॅलो छोट्या दोस्तांनो, हाय. मी आहे जुईताई आणि ही आहे इरा. तुम्हाला माहितीये का या महिन्यात काय आहे? या महिन्यात आहे चिकू पिकूचा 3रा वाढदिवस. चिकू पिकू मासिक 3 वर्षाचं होत आहे, म्हणून आपण या महिन्यात भरपूर मज्जा करणार आहोत. काय काय वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहोत, बघणार आहोत, गाणी, नाच आणि त्यातलंच आज आहे क्राफ्ट. मी आणि इरा मिळून तुम्हाला कागदाची छोटी छोटी खेळणी शिकवायला आलोय. तुम्हाला मज्जा येईल ना शिकायला? करूयात का मग एक खेळणं तयार? ओके. तुम्हा सगळ्यांना विमान उडवायला खूप आवडतं ना? हे बघा, असं विमान कधीतरी आई बाबांनी करून दाखवलंच असेल. पण इरा, तुला असं येतं का ग विमान बनवता? स्टेप्स विसरते, याच्यात खूप घड्या घालायला लागतात ना, मग स्टेप्स विसरते. म्हणून मग आम्ही विचार करतो की एखादं सोपं विमान कसं बनवता येईल, तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी आणि इरा मिळून करू आणि तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर करा, बरं का? या विमानाला देऊया सोडून. आता आजचं विमान करायला सामान काय काय लागेल? तर एक साधा, मी तर न्यूजपेपरचाच घेतलाय, चौकोनी तुकडा, साधा चौरस आकाराचा स्क्वेअर शेपचा एक कागद आणि एक छोटीशी पट्टी. इरा, तू पण घेतलास? ओके. सो एक लांबुळकी पट्टी आणि एक स्क्वेअर शेपचा कागद आम्ही घेतलाय. आता करूयात विमान. पहिले काय करायचं, दोन टोकं एकमेकांना जोडून अशी घडी घालायची, मग बरं जमते का? आता ती उलगडायची ओपन आणि मग हे जे टोक आहे दुसरं ते बरोबर या घडीच्या मध्ये पुन्हा आणून एक अजून एक फोल्ड करायचा असं दिसेल. करेक्ट, बरोबर. आता पुन्हा ही जी घडीची बाजू आली आहे ती मध्ये दुमडून अजून एक फोल्ड करायचा. हा, मधल्या रेषेपर्यंत येऊ दे. बरोबर. आता अजून एक फोल्ड करायचा, बारीकशी अशी घडी होईल तयार. हा, थोडं काय टेबलच्या मध्ये. ओके, झालं होऊ दे. झालं. आता हा कागद आपण उलटा करू आणि असा 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 फोल्ड करत ही दोन्ही टोकं एकमेकांवर आण आणि मध्ये दाबू, म्हणजे त्याचा असा गोल तयार होईल. जमला तुला? आता ही दोन टोकं आपल्याला चिकटवून टाकायची आहेत. हां, तर एक फेविकॉलचा छोटासा ठिपकाच मी इथे देणार आहे. आणि हे एकमेकांवर आणून जोडून टाकायचं. हा, ठेव एकमेकांवर आणि दाब. करेक्ट. आणि असं मधनं दाब, म्हणजे त्याचा गोल आकार होईल तयार. झाला, असं दिसतंय. आणि आता एक एक स्टेप राहिली लास्ट. ही जी पट्टी आहे ना, या आपण विमानाच्या शेंड्या किंवा पंख म्हणूया, ते आपल्याला इथे चिकटवून टाकायचे. अजून एक छोटासा फेविकॉलचा ठिपका मी इथे देते, तुझ्या ह्याला पण लावून देते इथे. त्याच्यावरती बरोबर मध्ये, हा, मधला भाग कुठला आहे तो तिथे चिकटवून टाकायचा. हा, चिकटव इथं दाबून टाकायचं असं. त्या थोड्या शेंड्यांना आपण असं उभं करू वरती. झालं. थोडासा आत्मासा हात फिरवून आकार जरा गोल येईल असं करूया. झालं, आमचं विमान तयार. आता हे उडतं कसं ते बघायचंय का तुम्हाला? हॅलो छोट्या दोस्तांनो,
आपण आज अजून एक छोटस खेळणं बनवायचं का? तुम्हाला माहितीये का, चिकुटिकू म्हणजे विशिराची गोष्ट असते ना, ती मी नेहमी लिहिते. मला खूप आवडतात मासे आणि त्यांच्या गोष्टी लिहायला पण आवडतात. मग मी विचार केला की एक छोटस असं माशाचं काहीतरी खेळणं बनवायचं का आपण, करायचं का? चला मग त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते दाखवते. कागद कुठल्याही रंगाचा साधा, आणि एक असा चिमटा, कपडे वाळत घालताना आपण लावतो ना दोरीला, तसा एक चिमटा हवा आहे आपल्याला. प्लास्टिकचा लाकडी कुठलाही तुमच्या घरी असेल तो तुम्ही घ्या. आणि पेन्सिल चित्र काढायला, ते डार्क करायला स्केच पेन, ते कापायला कात्री, ते चित्र ह्या चिमट्यावर चिकटवायला फेविकॉल. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मासा मस्त रंगवा त्याच्यासाठी खडू किंवा स्केच पेन. चला तर मग बघूयात हा कसा करायचा हा मासा. मी एका कागदावर एक छोटस माशाचं चित्र काढून घेतलंय. तुम्ही पण तुम्हाला हव्या त्या आकाराचं एक चित्र काढून घ्या. मी ते थोडं स्केच पेनने डार्क पण करते पटकन, म्हणजे तुम्हाला ते दिसेल. तुम्ही ते छान पैकी रंगवलं तरी सुद्धा चालेल. एक सोपासा मासा आपण काढून घेतला आणि त्याच्या बरोबर मध्ये मी अशी एक पेन्सिलने रेघ आखली. ती का आखली सांगते हा. आता आपल्याला आधी बाहेरच्या आउटलाईन वरून हा कापून घ्यायचा आहे. ज्या छोट्या मुलांना अजून कात्री वापरायला परवानगी नसेल, त्यांनी आई बाबा आजी आजोबा कुठल्याही मोठ्यांची मदत घेऊन हा माशाचा आकार कापून घ्या. थोड्या मोठ्या मुलांनी स्वतः प्रयत्न करायला पण हरकत नाही. हा मासा कापून घेऊया. तुम्हाला जर अगदी छान फिशिरासारखं चित्र काढता आलं तर तसाही प्रयत्न करा, म्हणजे तुमची एक फिशिराच तयार होईल. किंवा ज्यांना टम्पू व्हेल आवडतो त्यांनी टम्पूचं चित्र काढा, ज्यांना किरो आवडते त्यांनी किरोचं चित्र काढा. आणि खरं तर मासाच केला पाहिजे असंही नाही. तुम्हाला या खेळण्यातली एक गंमत कळली ना, तुम्ही अगदी चिकू सुद्धा तयार करू शकता. ते कसं बघूया. झाला हा माझा मासा कापून झाला. आता मी काय करणार आहे, ही मध्ये रेघ आहे ना ते बरोबर कापून टाकणार आहे. दोन तुकडे होतील त्याचे. झाले. हे करताना माशाचं चित्र काढताना हे लक्षात घ्या फक्त की मध्ये तुम्ही जेव्हा काढाल थोडी तरी जागा असली पाहिजे ना, त्याचे दोन तुकडे होऊन जातील शेपटी आणि घडाचे. तसं नको आहे बाहेर. ओके, आपल्याला हे दोन तुकडे मिळाले. आता काय नाही, चिमटा घ्यायचा आणि त्याच्या ह्या बाजूला जिथे जागा आहे तिथे फेविकॉल लावून घेऊयात आपण. थोडासा फेविकॉल लावून घेतला. आता मी माशाची ही जी वरची बाजू आहे ती इथे लावणार आणि खालची बाजू आहे ती इथे. थोडस चिकटवताना ऍडजस्ट करून घ्या, म्हणजे तो मासा बरोबर दिसेल. आणि प्लास्टिकचा असेल चिमटा तर ते वाळायला थोडा वेळ लागतो ना. असं झालं चिकटवून की चिमटा तुम्ही उघड बंद केलात की हा मासा तोंड उघडतोय, बंद करतोय, काहीतरी बोलतोय, काहीतरी खातोय असं दिसतंय ना. झालं, इतकं सोपं खेळणं आहे. तुम्ही आता हे घेऊन खेळा, ह्याची गोष्ट करा, हा मासा काहीतरी खातोय काहीतरी सांगतोय असं तुम्ही काही करू शकता. आणि मी म्हटलं तसं मासाच केला पाहिजे असं काही नाही, कुठलाही इतर प्राणी जो तोंड उघडून काहीतरी खातोय असं करू शकेल. मी ना अजून एक गंमत केली आहे. हां, मी काय केलं, हा जो खालचा भाग आहे ना त्याला आतमधनं एक समजा दुसरा अजून एक मासा चिकटवला छोटा, तर काय होईल असं करून बघितलंय. दाखवू गंमत, हे बघा. आता तो मासा दुसऱ्या एका माशाला खातोय असं दिसतंय ना.
करून बघणार का सगळे असं छोटस खेळणं? नक्की करा, आम्हाला त्याचा फोटो आणि व्हिडिओ नक्की पाठवा. आणि अशी छोटी छोटी खेळणी वापरून जर तुम्ही काहीतरी गोष्ट तयार केली तर ती सुद्धा आम्हाला पाठवा. पुढच्या वेळी असंच एखादं छानस खेळणं घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मुलांमधल्या या बहुरंगी बुद्धिमत्ता लहानपणीच ओळखून त्यांना जोपासूया, प्रोत्साहन देऊया आणि अजून फुलवूया.